नमस्कार, देशदूत कल्चर कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लागोपाठ लगेचच भेटतोय आपण, नाही का? पण भेट नाही तितकं सुचित आहे, कारण की 29 एप्रिल हा वर्ल्ड डान्स डे. आणि वर्ल्ड डान्स डे जेव्हा तो सेलिब्रेट होतोय, इव्हन लॉकडाऊनच्या काळात देखील, तेव्हा कल्चर कट्ट्याने त्याची दखल घेऊ नये असं तर होऊ शकणार नाही. त्यामुळे आज आपल्या बरोबर या विशेष पेशकश मध्ये आपल्या बरोबर सहभागी होत आहेत रेखाताई नाडगौडा आणि अदितीताई नाडगौडा. आता रेखाताई नाडगौडा हे नाव काही नाशिककरांना नवीन नाही. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कथक नृत्यांगना, एक अतिशय या कलेला डिव्होटेड असलेलं व्यक्तिमत्व आणि अनेक विद्यार्थ्यांना ज्यांनी ही कला शिकवली आहे अशा रेखाताई आज आपल्या बरोबर आहेत. रेखाताई, तुमचं कट्ट्यामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार सगळ्या देशदूतच्या श्रोत्यांना मनापासून नमस्कार. आणि तसंच आपल्या बरोबर या कट्ट्यामध्ये सहभागी होत आहेत त्यांच्या कन्या, पण ज्यांची सुद्धा एक कथक नृत्यांगना म्हणून ओळख आहे, एक गुरु म्हणून ओळख आहे आणि स्वतः ज्या उत्तम कोरिओग्राफर म्हणून जाणल्या जातात, अदितीताई नाडगौडा. अदितीताई, तुमचंही या कट्ट्यामध्ये स्वागत. नमस्कार वैशाली, थँक्यू सो मच. आणि नमस्कार नाशिककर, नमस्कार देशदूत श्रोते, सगळ्यांना खूप मनापासून नमस्कार. आपण अगदी वर्ल्ड डान्स डे ला येऊन पोहोचलो आहे. ही परिस्थिती अतिशय अवघड आहे, लॉकडाऊनची परिस्थिती. पण रेखा, थोडस आजच्या या दिवसाच्या अनुषंगाने, या औचित्याने सांग की वर्ल्ड डान्स डे हा कसा सुरू झाला. वर्ल्ड डान्स डे ना, जॉन जॉर्जेस नॉवेर हा एक मॉडर्न डान्सर होता. हा प्रिन्स डान्सर होता आणि तो बॅले डान्सर पण होता, बॅलेचा निर्माता पण होता म्हणून ओळखला जातो, म्हणजे बॅले निर्माता म्हणून. त्याचा जन्म आहे 29 एप्रिलचा. बर. हा 29 एप्रिल 1727 त्याचा जन्म. ते त्याची कारकिर्द 19 ऑक्टोबर 1810 पर्यंतची. बर. आणि ह्या काळामध्ये त्यांनी मेन काय काम केलं तर तोपर्यंत बॅलेज नव्हते असं नाही, बॅलेज होते, पण बॅलेजचं स्वरूप त्यांनी वेगळं केलं आणि कथानकांवर डान्सचा विस्तार करायचा, डान्सवर कथा सादर करायची, ही जी प्रथा सुरू केली त्यामुळे तो जास्त लोकप्रिय झाला. आणि 19व्या शतकातला तो आघाडीचा बॅले निर्माता म्हणून ओळखला जातो. ओके. त्याच्या म्हणू की खऱ्या अर्थाने ज्यांनी डान्सला लोकांसमोर आणलं असा हा एक, म्हणजे मॉडर्न डान्स. मॉडर्न डान्स पण तो मॉडर्न डान्स, मॉडर्न बॅलेच्या रूपात कथानकांचा, म्हणजे बॅले साधारण कथेत न व्हायचाच, पण कथा अशी नसायची, एखादा मूड घेऊन तो म्युझिकवर पुढे जायचा. बरोबर. तर तो आता कथानकांचा विस्तार डान्स करायचा आहे विचाराने त्याने खूपच काम केलं. आणि मग 19व्या शतकात त्याचं खूप जगभर नाव झालं. त्याच्या निधनानंतर बरीच वर्ष गेली, म्हणजे म्हणूया की 100 एक वर्ष कधी गेली. आणि मग 1982 इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने ठरवलं की आपण त्याचा जन्मदिन हा जागतिक नृत्य दिन म्हणून सगळ्यांना सांगायचा, आणि तो त्याप्रमाणे अनाऊन्स झाला. तो युनेस्कोची एक, म्हणजे काय म्हणतो, परफॉर्मिंग आर्टची एक मोठी संलग्न इन्स्टिट्यूट युनेस्कोला. आणि मग त्यांनी तो सगळ्या जगभर तो जाहीर केला आणि तिथून सगळ्या जगाने त्याच तो जन्मदिन हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा व्हायला लागला आणि तो जगभर साजरा होतो. अदितीताई, ह्या नृत्य दिन म्हणून जो हा साजरा होतोय तो तसा नाशिकमध्ये पण आपण अनेक वर्ष साजरा करतोय. आतापर्यंतचे याच्यातले काय काय प्रयोग झालेले, काहीतरी एक वेगळं औचित्य साधून तुम्ही वेगळं सादरीकरण करायचा प्रयत्न केलाय, तर या दिवसाचं असं खासियत म्हणून तुम्ही काय काय साजरे केलं आतापर्यंत? कीर्तिकला मंदिरांनी, म्हणजे रेखाताईच्या गायडन्स अंडर 2 वर्ष अखंड नुपूरनाद सादर केला आम्ही वर्ल्ड डान्स डेला. म्हणजे 12 तास आम्ही कंटिन्युअस, आम्ही एक सेकंद पण घुंगरू थांबवले नाही.
बॅचेस वाईज आणि म्हणजे वेगवेगळे ग्रुप करून आम्ही 12 तास सलग डान्स करत होतो आणि त्या सगळ्या दिवसभराच्या जे आमचं शेड्यूल होतं त्याचा एंड आम्ही परफॉर्मन्सने केला. वर्षी पण रेखाताईचे काही प्लॅन होते पण ते काही प्लॅन वर्कआउट होण्याच्या आधीच आपण लॉकडाऊन वेगळ्या पद्धतीने आपण या दिवसाकडे कसं बघू शकतो. लॉकडाऊन मधून सुद्धा काही एक आपण पद्धत बघू शकतो ना याच्याकडे. डेफिनेटली मी असा विचार केला आणि मी ते वर्कआउट पण करणार आहे 2-3 गोष्टी. रादर सोशल मीडिया आता खूप स्ट्रॉंग आहे आपला, त्यामुळे आणि खूप गोष्टी आपल्याकडे आता अवेलेबल आहेत. जसं आम्ही आता उद्याला झूम क्लास जे आहे झूम वरती आम्ही क्लास घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून वर्ल्ड डान्स डे ला तिथे कोणताही खंड नाही पडला पाहिजे. व्यतिरिक्त मी एक लाईव्ह सेशन घेणार आहे इंस्टाग्रामवर, जिथे कारण झूम वरती कसं आहे की आपण काय म्हणतो ना की जेवढ्या लोकांना मी देईन इन्व्हाइट तेवढे शकतात, पण मी इंस्टाग्रामवरती लाईव्ह सेशन घेणार आहे सो दॅट कोणीही त्याला जॉईन करू शकतो. प्लस मी सगळ्या विद्यार्थिनींना माझ्या क्लासच्या जेवढ्या विद्यार्थिनी आहेत त्यांना एक प्रोजेक्ट दिलंय वर्ल्ड डान्स डे निमित्त आणि त्यांना सांगितलंय की तुम्ही मला हे प्रोजेक्ट व्हॉट्सअप करा किंवा ईमेल करा जेणेकरून म्हणजे काही तरी हा प्रयत्न असा आहे की त्या डान्सचा विचार या दिवशी व्हावा आणि जे स्टुडंट आहेत की जे डान्सचे डिसायपल्स आहेत त्या सगळ्यांनी कुठेतरी नृत्य या आता ते कथ्थक करत असतील किंवा भरतनाट्यम करत असतील तर त्या सगळ्याचा एक विचार त्यांनी निश्चित यामध्ये करावा असं काहीतरी. त्याला टेक्नॉलॉजीचा जोड तुम्ही खंड नाही पडला पाहिजे, टेक्नॉलॉजीची जोड तुम्ही त्याला दिलेली आहे. रेखाताई तुम्ही असं मला सांगा की भारतीय शास्त्रीय नृत्यामध्ये आपण म्हणतो की एक वेगळी त्याची खासियत आहे, त्याची एक वेगळी ताकद आहे, त्याच्यातनं आपण गोष्टी सांगतो असं नेहमी म्हणतात कथा कहे तो कथा, त्याच्यातनं आपण एक काहीतरी कथा मांडत असतो. तर हे मांडताना आत्ताच्या लॉकडाऊनच्या काळात की जेव्हा आपण त्रस्त झालेलो आहोत, आता लॉकडाऊनचा आपल्याला जरा कंटाळा आला आहे, स्ट्रेस वाढतोय, या सगळ्या काळामध्ये डान्स कडे आपण कसं बघूयात? डान्स कडे मला असं म्हणजे बघा माझ्या दृष्टीकोनात बघितलं तेच मी क्लासमध्ये जाऊ शकत नाही किंवा मुलींना प्रत्यक्ष शिकू शकत नाही, या व्यतिरिक्त काहीच अडचण आली नाही. म्हणजे काय म्हणतो आपण माझा स्काईपवरचा क्लास चालू आहे रेग्युलर, स्काईपवर जे परदेशात शिकवते त्या मुली तर शिकतातच आहे, पण मी इथे नाही नाटकाच्या नाटकात कोणाला स्काईपवर नाही शिकवलं, पण तरी एक विद्यार्थिनी आहे जी वर्षभर आली नाही का ती 10वीला होती तर तिने एकदम मला सांगितलं की काही आपण स्काईप तर माझं एकदा रिव्हिजन आपण सुरू करून द्यायची का, तर आम्ही सुरू केली. म्हणजे आणि मुख्य म्हणजे ह्या गोष्टीकडे मी खूप पॉझिटिव्हली बघितली पॉझिटिव्हली हो म्हणजे काय मला असं वाटलं की माझा म्हणजे काय म्हणतो श्वास जेव्हा मी माझा नृत्य म्हणते माझा तर तो माझ्या बरोबरच आहे ना, पण मला तसं नाही का म्हणत तो माझ्या बरोबरच आहे, त्यामुळे मला असं तोंडल्यासारखं वगैरे झालं नाही. मला असं वाटलं की नाही मी मुलींना जे शिकवले ते म्हणजे मी काही एवढी त्या मीडिया बिडियाच्या याच्यात पण मला एवढा पूर्ण विश्वास होता की माझ्या मुली जेवढ्या शिकवलेल्या आहेत त्या छान घरी व्यवस्थित त्याचा त्याचा सगळा अभ्यास करतील, छान सगळं करतील आणि जेव्हा माझ्यासमोर उभ्या राहतील तेव्हा ते परफेक्टच असतील. आधी तिथे तुम्ही मला सांगा की डान्स जेव्हा आपण म्हणतोय तर तेव्हा त्याला कुठेतरी एक बेस आहे, त्याला काहीतरी शास्त्र आहे, मग तुम्ही श्वास कशा पद्धतीने घेताय, तुम्ही तुमचं बॉडीचं पोस्चर कसं घेताय, त्याच्यातून एक्सरसाइजचा एक फॉर्म आहे, तर या सगळ्यामधनं आपली स्वतःची काही एक आंतरिक शक्ती आपण निर्माण करू शकतो का, एक ऊर्जा आपल्याला आतून मिळू शकते का आपल्या स्वतःचे हे लॉकडाऊन किंवा निगेटिव्हिटी फेस करायला? नक्कीच नक्कीच. मला असं वाटतं की प्रत्येक डान्सर म्हणजे जेवढ्या माझ्या विद्यार्थिनी आहेत किंवा जेवढे पण डान्सर्स मी बघितले आहेत ना, एक तर सगळ्यात आधी सगळ्या डान्सर्स मध्ये खूप पॉझिटिव्हिटी आहे, त्याच्यामुळे हे असं लॉकडाऊन वगैरे त्यांना कोलॅप्स नाही करू शकत. म्हणजे पहिले कारण आमच्याकडे आमचं एक खूप मोठं काम आहे त्याला आम्ही रियाज करतो, त्याच्यामुळे लॉकडाऊनच्या काळात मला असं वाटतं की सगळे डान्सर्स कडे एक खूप मोठी गोष्ट आहे करायला तो आहे रियाज. त्याच्यामुळे बॉडी म्हणजे बॉडी वॉर्म राहते, तुमची फुल बॉडी एक्सरसाइज होते,
माइंड एकदम रिफ्रेश राहतं आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह मध्ये विचार केल्या जातात ना. ते लोक अनफॉर्च्युनेटली घरात असे असे बंद पडलेत की त्यांच्याकडे आत्ता काहीच वेगळं नाहीये करायला, पण त्यांचं एक 10 ते 6 कदाचित रुटीन होतं. आणि त्या व्यतिरिक्त आमच्या दृष्टीने असं झालं की हा टाइम आम्हाला खूप विचार करायला मिळाला वेगळ्या वेगळ्या कॉन्सेप्ट वरती. म्हणजे आता माझ्या विद्यार्थींनी मला सांगतात जेव्हा मला त्या झूम वरती भेटतात की काही तू सांगितलेली गोष्ट बघतो म्हटली तसं पहिल्यांदा आम्हाला 50 वेळा करायला वेळ मिळाला. हॅपी त्यांना त्यांच्या सेल्फ इम्प्रोव्हायझेशनला वेळ मिळाला. बरोबर बरोबर. आणि जे ग्रीटिंगचं जे सांगतायत ना सगळेजण या मध्ये, तर मला असं वाटतं की डान्सर्सचा ब्रेस्टशी खूप मोठा कनेक्शन आहे. कारण आम्ही नाचतो, आम्ही पढंत पण करतो. म्हणजे ड्युरिंग आर डान्स आम्ही इतक्या वेळा पढंत करतो, तेव्हा जो श्वास आम्हाला सांभाळून ठेवावा लागतो तो पण एक खूप आम्हाला ह्या सगळ्यामध्ये उपयोगी पडणार आहे असं मला वाटतं. डेफिनेटली ते टेक्निकच आहे एक प्रकार तुम्ही डेव्हलप करताय. म्हणजे नुसतंच बॉडी नाही तर माइंड एक्सरसाइज पण याच्यातनं तुम्हाला येतोय. एक प्रकारचा पेशन्स येतोय, एक प्रकारचा धीर येतोय. आणि ते कथानक तुम्ही डान्स मधनं मांडताय. मग ती रामायणाची असो, ती महाभारताची असो, ती दुर्गाची असो, ती शिवाची असो, ती कृष्णाची असो, त्याच्या सुद्धा मेसेजेस मधनं कुठेतरी आपलं मोराल एक वाढतंय, आपल्याला कुठेतरी एक उत्साह मिळतोय. आणि मग आपण या सगळ्या परिस्थितीकडे कुठेतरी सकारात्मक दृष्टीने बघण्याचा आपण हा प्रयत्न करतोय. निश्चितच मला वाटतं की डान्स मध्ये खूप मोठी ताकद आहे. जसं आपण म्हणतोय की वेगवेगळे मार्ग आपण बघूयात की कदाचित हा लॉकडाऊनचा काळ किती वेळ चालेल आपल्याला कोणाला माहिती नाहीये, पण तरी सुद्धा जर का तो थोडासा लांबला गेला तरी सुद्धा न कंटाळता आपण याच्याकडे लॉकडाऊन कडे बघण्यासाठी जे म्हणून जे आयुध आहेत, तर ते म्युझिक झालं, डान्स झालं, कुठली कला झाली, पेंटिंग झालं, ड्रॉइंग झालं, हे अशा कलाचे जे वेगवेगळे फॉर्म्स आहेत यामधून आपल्याला निश्चितच हा काळ सुखकर करता येईल असं मला वाटतंय. आणि जसं आदिती ताई आत्ता सांगताय की कुठेतरी तुमची एक ताकद बांधणार हा डान्स. आणि आदिती ताई जर का डान्सर नसतील लोक तर डान्स बघून सुद्धा छान वाटतंय नाही का? हो हो खूपच. मी तर म्हणते ना की आणि डान्सर म्हणजे आता मी क्लासिकल डान्सर आहे, हार्डकोर कथक डान्सर आहे, पण मला असं वाटतं की शास्त्रीय डान्स आणि हे तुम्हाला कळत नाही असं तुम्हाला वाटतं. तुम्ही एकदा बघायला सुरुवात केली ना की सगळं कळतं. बरोबर बरोबर. नृत्याची खर तर इतकी सुंदर सोपी व्याख्या आहे की जगातली कोणती हालचाल ही नेहमी आपल्याला आनंद देणार आहे. बरोबर बरोबर. मग ती जगातली कोणी अवतीभोवती घडणारी जी हालचाल आहे ती आपल्या शरीरातून जेव्हा आपण दाखवतो तेव्हा त्याला नृत्य म्हणतो. आणि त्या हालचालींना एखाद्या नियमात बांधलं आणि हा सगळा अनुभव खूप आनंददायी असू शकतो. तर मला वाटतं की हा आनंद सगळेजण घेतील. पण जायच्या आधी रेखाताई तुम्ही सांगा की सगळेजण असं बघतायत की रेखाताई काय करत असतील बरं या लॉकडाऊन मध्ये, कसा जातोय तुमचा वेळ? खरं सांगायचं ना, अगदी खरं सांगायचं तर मी माझ्या घराकडे या घरातल्या वस्तूंकडे मी इतक्या प्रेमाने इतक्या आपुलकीने ते सगळं जमवलं, हा एवढा खास बांधला, त्याच्याकडे कधी निरखून प्रेमाने शांतपणाने बघितलंच नाही. ह्या लॉकडाऊनच्या काळात मी माझं घर प्रेमांनी शांतपणाने अनुभवलं. मी माझ्या खरंच सांगते मी इतकी म्हणजे खुश आहे. कारण मला कोणी असं जीवन खरं मे महिन्यात सुट्टी असते, क्लास नसते, पण तेव्हा इतरांची पण अपेक्षा असते की मग सुट्टी येतो आमच्याकडे यायला काय काय हरकत. आणि मलाही वाटतं की नाही नाही माझ्यापेक्षा जे एल्डर लोक आहेत म्हणजे मोठे वयस्कर आहेत त्यांना मी एकदा या सुट्टीच्या काळात जाऊन भेटलं पाहिजे ही बांधिलकी मला पण आहे. आत्ताची बांधिलकी अशी आहे की मला देशासाठी घरातच राहायचं आणि मी घरात राहायला खूप एन्जॉय केलं. घर म्हणजे मी आणि माझे मिस्टर लग्न झाल्यापासून पहिल्यांदी 2024 महिना पूर्ण वेळ घरात एकमेकांची गप्पा मारतोय, मागच्या काहीतरी अडचणी काढतोय, फोटो काढून बघतोय, डान्स करतोय, आमचं करतोय, असं सगळं झालं त्याने एन्जॉय केलं दोघांनी. खूपच सुंदर. आधी तिथे तुमचा कसं लॉकडाऊनचा काळ चालला?
माझा साधारण असाच झाला, मी आपल्या देशदूतच्या मागे झालेले ऐकत पण तेच बोलले की इतका वेळ मला कधीच मिळाला नाही, खरंच नाही मिळाला घरात राहायला. आणि माझी मुलगी आहे 10 वर्षाची, तर तिच्या बरोबर तर मी इतका वेळ कधीच नव्हते. त्यामुळे ती सलग म्हणजे कधी नव्हते असं नाही, इतकं सलग 24 तास ती पण घरात आणि मी पण घरात, असं कधी झालं नाही. त्यामुळे आम्ही पण खूप एन्जॉय केला. आणि अगदी खरं सांगू म्हणजे ते ठीक आहे, ते फॉरवर्डेड मेसेजेस ते जोक्स असतात जे येतात ते, पण असे खूप लोक फोनवरती म्हणतात बोलतात खूप कंटाळा आलाय, काय करायचं दिवसभर कळतच नाही. मला उलट होतं की दिवस कसा संपून जातो तेच कळत नाही, कारण मी ह्या सगळ्या ह्या लॉकडाऊन मध्ये घरात इतक्या गोष्टी शिकली आहे, अगदी स्वयंपाकघरातल्या गोष्टींपासून की स्वयंपाक येत नव्हता असं नव्हतं, पण आज मला स्वयंपाकघरात कोणती गोष्ट कुठे ठेवली आहे इथपासून सगळं माहिती. मला माहिती आनंद होतोय घरातली प्रत्येक गोष्ट. वेगळेपणा सुद्धा आपल्याला या लॉकडाऊननी दाखवून दिलेला आहे. खरं छान, अगदी छान वाटतंय तुमच्याशी गप्पा मारून. रेखा ताई आणि अदिती ताई, तुम्हाला आणि सगळ्यांना देशदूतकडनं वर्ल्ड डान्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जाता जाता तुम्ही काय मेसेज द्याल दोघी जणी आपल्या सगळ्या श्रोत्यांना? मी तर सांगेन की ह्या लॉकडाऊनच्या काळात तुम्ही सुद्धा तुमचं घर म्हणून एन्जॉय करा, छान एन्जॉय करा, आपल्या माणसांबरोबर राहा. आणि आपल्या माणसांबरोबर राहतानाचा जो आनंद आहे तो कुठलाच दिन नाही, तो आपला एक म्हणजे अविस्मरणीय आयुष्यातले प्रसंग आहेत आणि ते कधी विसरू नका. आणि नृत्य दिनाबद्दल तर काय, तुम्ही नृत्य दिन काय कोणताही दिन काय हा तुमचं केलेलं काम जे असतं त्या कामाची एक झलक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असतो, तो त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो त्या कामासाठीशी, तर तो जो तो करेलच म्हणजे आपल्यातल्या कलेने. नक्की नक्की. अदिती ताई तुम्ही काय सांगाल? मला फक्त एवढंच सांगायचंय सगळ्यांना की सगळेजण घरीच आहेत, सुरक्षित आहेत आणि पॉझिटिव्ह रहा, आनंदी रहा. जसं रेखाताई आता म्हणाली तसंच की हे लॉकडाऊन आपण किती दिवस झाले या लॉकडाऊन मध्ये आहोत, अजून किती दिवस आपण या लॉकडाऊन मध्ये राहणार आहोत, त्याचा विचार करण्यापेक्षा मी आज घरी आहे, माझ्या लोकांबरोबर आहे आणि हा क्षण हा वेळ मला परत कधीच मिळणार नाही. आणि अगदी खरं सांगते, कालचीच गोष्ट मी कालच असा विचार करत होते की हे जो लॉकडाऊन खरंच मे एंडला संपलं आणि जून पासून सगळेजण परत आपल्या आपल्या कामाला लागले, अन्नी परत शाळेत जायला लागली, तिथं सगळं रुटीन चालू झालं, तर हे असे क्षण आम्हाला परत मिळणार नाही. तर आता मला उलट वाटतंय की हा लॉकडाऊन आता जर संपायला आला तर उरलेले दिवस मला कसे कसे पटापट घालवायचे. जसं प्रत्येक आणि हो रेखा ताई म्हणताय की मेक द मोस्ट ऑफ द टाइम, आनंदी रहा, अवघड परिस्थिती आहे पण ती चांगली करून घेणं हे आपल्या हातात आहे आणि त्याच्यासाठीच माध्यम म्हणून आहे हे डान्स नृत्य. तुम्ही कलाकार असाल तर डान्स करा, नसाल तरी सुद्धा घरी डान्स करा, कारण की शेवटी डान्स इज अ सेल्फ एक्सप्रेशन आणि स्वतःचं एक्सप्रेशन मांडण्यात कुठलीच लाज बाळगू नका, तो आनंद घ्या. डान्स बघत राहा, करत राहा, आनंदी रहा, सुखी रहा. एखादाही आदित्यताई दोघी जणी तुम्ही या कट्ट्यामध्ये सहभागी झाला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि वर्ल्ड डान्स डे च्या तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. सगळ्यांना शुभेच्छा वर्ल्ड डान्स डेच्या. थँक्यू. माझ्याकडून पण सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा वर्ल्ड डान्स डेच्या, सगळ्या नाशिककरांना, सगळ्या डान्सरला, सगळ्या कथक फॅमिलीला. थँक्यू थँक्यू.